हत्तुरे वस्ती परिसरातून बीआरडीएस इन केबलची फायबर केबल चोरण्याची तसंच त्याचे तुकडे करण्याची घटना घडली असून पोलीस यंत्रणेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. सोलापुरातील हत्तुरे वस्ती परिसरात भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क अर्थात इन केबलचं फायबर केबलचं जाळं असून याद्वारे प्रक्षेपण घराघरापर्यंत पोहोचतं. सुरळीत आणि सुस्थितीत असणाऱ्या अशा व्यवस्थेला बाधित करण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आला आहे. बीआरडीएस इन केबलची 300 मीटर फायबर केबल चोरट्यांनी चोरून नेली आहे. तसंच या केबलचे तुकडे तुकडे करून टाकण्यात आलेत. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हा उद्योग केलाय. मोठ्या किमतीची आणि प्रक्षेपण व्यवस्थेत अतिशय महत्त्वाची अशी ही फायबर केबल असून जवळपास 300 मीटर केबल चोरट्यांनी चोरली, त्याचे तुकडे तुकडे केलेत. अज्ञात अशा व्यक्तींचा पोलीस यंत्रणेनं शोध घ्यावा असे प्रकार वारंवार घडत असून कारवाई नसल्यानं चोरट्यांचं अज्ञातांचं फावत आहे. तेव्हा त्वरित कारवाईची मागणी या संदर्भात करण्यात आली आहे. 2 दिवसाखाली जवळजवळ 200 ते 300 मीटर वायर तोडण्यात चोरण्यात आलेली आहे. त्याचे कमीत कमी 25 ते 30 तुकडे करून टाकले होते. तर हे कळकळीची विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंट ह्यांनी जरा काळजीपूर्वक लक्ष देऊन आम्हाला सहकार्य करावे. हे कुठं आता नाव घेऊ शकत नाही का की आम्ही हे रात्री 12-1 दरम्यान घडलेलं आहे. मग त्याच्यामुळं आम्हालाही माहित नाही नेमकं फोन केलेला आहे. ह्याची चौकशी होणे गरजेचं आहे. इन केबल नेटवर्क बीआरडीएस हत्तुरे वस्ती एरियामध्ये मी काम करतोय. मेंटेनन्स काम करतो मी. हे तर अशा तऱ्हेने 2 दिवसाखाली फायबर तोडण्यात आला. नाही नाही मिनिमम 30 ते 40 तुकडे केलेत. मिनिमम आपल्याला खर्च आला आहे 300 फूट प्लस 300 मीटर. त्या तऱ्हेने फायबर कट करून घेऊन घेण्यात आले. अशा तऱ्हेने पोलीस सहकार्य करावे. आम्हाला या चोरट्यांचा अज्ञातांचा शोध लावून त्यांना जेरबंद केलं जाईल अशी ग्वाही पोलीस यंत्रणेनं दिली असून असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.